आकाशवाणी मुंबई सादर करीत आहोत चर्चा जपूया ज्येष्ठांना सहभागी होत आहेत ॲडव्होकेट उज्ज्वला कद्रेकर आणि समुपदेशक गीता जाधव सूत्रसंचालन केलं आहे नेहा खरे यांनी मुलाला जन्म दिल्यानंतर त्याचं पालन पोषण संगोपन करणं हे आई कर्तव्य असतं खरं तर यात प्रेम वात्सल्य हा गाभा असतो आणि कर्तव्यभाव ही एक किनार असते मुलं आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होईपर्यंत त्यांना आईवडिलांचा आधार असतो परंतु हेच आईवडील वयोवृद्ध झाल्यावर मुलांनी त्यांचा सांभाळ करण्याची जबाबदारी कायद्याने असते का म्हणजे कर्तव्य तर आहेच पण तसा कायदाही आहे आणि त्याच संदर्भात जाणून घेण्यासाठी आज आपण आमंत्रित आहे स्त्रीमुक्ती संघटनेमध्ये वरिष्ठ समुपदेशक म्हणून कार्यरत असलेल्या गीता जाधव आणि मानवी हक्कविषयक सल्लागार तसंच महिला आणि बालकांच्या हक्कांसाठी कार्यरत असलेल्या ऍडव्होकेट उज्ज्वला कद्रेकर यांना नमस्कार नमस्कार मॅडम तुमचं दोघींचंही स्वागत आहे कार्यक्रमामध्ये उज्ज्वला ते तुमच्यापासून सुरुवात करते की मुळात हा अशा तऱ्हेचा कायदा करण्याची गरज आपल्याकडे कर निर्माण झाली आहे आणि मला वाटतं दोन हजार सात साली तो अस्तित्वात आला तर हा कायदा नेमका काय आहे ते सांगा ज्येष्ठ नागरिक आणि पालक यांचं भरणपोषण आणि यांचं निर्वाह असा हा कायदा आहे कारण हा सेंट्रल लेजिस्लेशन आहे त्याच्यामुळे हा दोन हजार सात मध्ये आलेला आहे परंतु महाराष्ट्र राज्य यांनी दोन हजार मध्ये याचे नियम तयार केले आणि दोन हजार दहा पासून आपल्या राज्यामध्ये हा अंमलात आलेला आहे हा कायदा आणताना पॉप्युलेशन वाईज जर बघितलं तर सिनियर ची संख्या आपल्या देशामध्ये वाढलेली आहे आणि त्याचबरोबर त्यांचे जे प्रश्न आहे मूलभूत प्रश्न आहे म्हणजे त्यांचे जे, जे संविधानिक अधिकार आहे जगण्याचा जो अधिकार आहे हा कुठेतरी आपण बघत होतो की ह्याला खूपच प्रश्न उद्भवत होते फक्त जगण्याचा अधिकार नाही तर स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार ज्याला आपण म्हणतो राईट टू डिग्निटी हा जो प्रश्न येतो आणि जसं तुम्ही आता सुरुवातच केली की आपण आई वडिलांनी मुलांना सांभाळणं म्हणजे त्यांचं ते कर्तव्य आहे मग हे कर्तव्य मुलांचं असायला पाहिजे किंवा कारण असं कुठलाही कायदा नाहीये किंवा आईने मुलांचं संगोपन करावं असाही कायदा नाहीये पण आपण पालक म्हणून ते करतो कारण आपली जबाबदारी वाटते आणि आपले कर्तव्य आहे म्हणून आपण ते करतो पण तसंच ज्येष्ठ नागरिकांसाठी पण असं कारण मुलांना वाढवत असताना त्याच्यामध्ये सगळं येतं पण तेच बरोबर हेच पालक जेव्हा मुलांसारखे होतात किंवा त्यांचं जेव्हा काळजी घेण्याची जेव्हा वेळ येते आणि जेव्हा त्यांना काळजी करणार म्हणजे स्वतःचा हक्काचं मूल असेल तर त्यांच्याकडूनही जर हेळसांड होत असेल तर ह्या सगळ्या गोष्टीचा खरं म्हणजे कायद्यामध्ये रुपांतर झालेलं आहे त्याची पूर्वपेठी का हो 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 जसं मी सांगितलं की प्रत्येक व्यक्तीच एक संविधानिक अधिकार आहे या देशामध्ये जगण्याचा अधिकार जगण्याबरोबरच आपण म्हणतो स्वाभिमानाने आणि जगण्या राईट टू लाईफ ज्याला आपण म्हणतो किंवा डिग्निटी म्हणतो विथ डिग्निटी म्हणजेच सन्मानाने जगण्याचा अधिकार सुद्धा या ज्येष्ठ नागरिकांना आहे ते या कायद्याने स्पष्ट केलेलं आहे आपण खरोखर हा दृष्टिकोन कधी ठेवलाच नव्हता की त्यांचा पण डिग्निटी आहे किंवा त्यांचं ही राईट टू लाईफ आहे अनफॉर्च्युनेटली मला असं खूप खेदाने बोलावं असं वाटतं की एकवीसव्या शतकांमध्ये आपल्या देशामध्ये लहान मुलांसाठी कायदे आले महिलांसाठी कायदे आले म्हणजे ज्याच्यामध्ये खास करून कौटुंबिक हिंसाचाराचा कायदा आला हो, हो, आणि आता म्हणजे एस्पेशली एकवीसव्या शतक मी याच्यासाठी म्हणते कारण दोन हजार पाच पासून आपल्याकडे हे सगळे कायदे यायला सुरुवात झालेले हो, आणि त्याचबरोबर म्हणजे मुलं आणि महिला यांच्या ज्येष्ठ नागरिकांचा पण विचार करण्यात आला आणि म्हणून आपल्याला हा दोन हजार सात मध्ये कायदा आला पण कायदा येऊन फक्त उपयोग नसो कारण त्याचे नियम असायला पाहिजे कारण नियम नसेल तर कायदा अंमलात येऊ शकत नाही तर नियम बनायला पण तीन वर्ष लागलेली आहेत आणि दोन हजार दहा पासून हा कायदा आपल्या राज्यामध्ये अंमलात आलेला आहे अच्छा अॅडवोकेट उज्वला कद्रेकर यांची आपल्याला थोडीशी ओळख करून देते मानवी हक्क आणि महिला आणि बालकांच्या हक्कांसाठी गेली दहा वर्ष त्या शासकीय तसंच निमशासकीय संस्थांसोबत कार्यरत आहेत यु एन एफ पी ए आणि युएन वुमेन या आंतरराष्ट्रीय संघटनांसोबतही त्या काम करतात अनेक कायद्यांच्या ड्राफ्टिंग आणि इम्प्लिमेंटेशन म्हणजे कायद्याचा मसुदा तयार करणं आणि त्याची अंमलबजावणी करणं यातही त्यांचा या सहभाग आहे यामध्ये विशेषतः कौटुंबिक हिंसाचार विरोधी कायदा हॅरेसमेंट ॲट म्हणजे कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक छळ या संदर्भातही त्यांचं काम मोठं आहे निर्भया प्रकरणानंतर कायद्यामध्ये जे बदल केले गेले त्यात त्यांचा महत्वाचा सहभाग आहे गीता जाधव ह्याही आपल्यासोबत आज आहेत स्त्रीमुक्ती संघटनेमध्ये गेली बारा वर्ष त्या वरिष्ठ समुपदेशक म्हणून कार्यरत आहेत राज्यशास्त्र या विषयामध्ये त्यांनी एम एची पदवी संपादन केली आणि एम एस डब्ल्यू अर्थात सामाजिक कार्य विषयक सुद्धा त्यांचा अभ्यास पूर्ण झालेला आहे आणि त्याचं प्रॅक्टिकल ज्याला म्हणू ते स्त्रीमुक्ती संघटनेच्या केंद्रामध्ये तुम्ही काम करत आहात गीता ते तुमच्याकडे येणाऱ्या तक्रारी या काय स्वरूपाच्या असतात ज्येष्ठ नागरिक जेव्हा आमच्याकडे येतात त्यावेळेला त्यांना जे अडचणी असतात मुलांनी घरातून बाहेर काढलेलं असतं किंवा त्यांची प्रॉपर्टी आपल्या नावावरती करून घेतलेली असते आणि त्यांना रात्री बेरात्री घरातून बाहेर काढून बेघर केलेलं असतं असे जेव्हा घटना त्यांच्या सोबत होतात किंवा संपत्तीविषयक पण वाद असतात संपत्तीमध्ये आई वडिलांची प्रॉपर्टी सेल प्रॉपर्टी असते वडिलोपार्जित प्रॉपर्टी असते आईचे दागिने असतात व्हील असते गिफ्ट डीड असते वडिलांचे पैसे असतात हे जे पैसे आहेत ते मुलांना हवे असतात आणि आई वडील हे देण्यासाठी तयार नसतात त्यामुळे त्यांना त्रास द्यायचा त्यांना घरातून बाहेर काढायचं किंवा त्यांची अडसर पण असते ते त्यांची जबाबदारी पण घ्यायची नसते किंवा मीच एक मुलगा का घेणार इतर भावंडांनी ती आई वडिलांची जबाबदारी घ्यावी अशा अनेक गोष्टी असतात आणि मग आई वडिलांना ते त्रास द्यायला सुरु करतात हा त्रास असतो तो सुरुवातीला शाब्दिक स्वरूपाचा असतो म्हणजे घालून पाहडून बोलणं मग नंतर ते थोडं वाढायला लागतं मग शाब्दिक लेवलवरती येतं म्हणजे त्यांना टोचून बोलणं की तुमच्या वयाचे सगळे गेले तुमचा नंबर कधी लागणार अशा शब्दात त्यांचे अवलना सुरू होते मग त्यांना अंगावर मारायला धावून येणं मग तुम्ही ही संपत्ती आमच्या नावावरती करा नाहीतर मग तुम्ही मला हो आम्ही सांभाळणार नाही संपत्ती विषयक हेच इश्यू जास्त प्रमाणात आम्हाला दिसले आणि दुसरं आहे व्यसन आहे मुलांना व्यसनासाठी नोकरी नाही आहे पैसे हवे आहेत मग घरात चोरी करायची आई वडिलांचे दागिने चोरून घ्यायचं आई वडिलांचे पैसे पेन्शनचे काढून घ्यायचे आणि ते व्यसनावरती खर्च करायचं मग आई वडिलांनी विरोध केला की त्यांना मारहाण करायची रक्तबंबाळ करायचं आणि घरातून बाहेर काढायचं हा मुद्दा आहे दुसरा आहे की भरणपोषणाचा मुद्दा आहे जेव्हा आपण बघतो की बऱ्याच ज्येष्ठ नागरिकांना पेन्शन मिळते पण कितीतरी ज्येष्ठ नागरिक असे आहेत ज्यांना पेन्शन मिळतच नाही आहे म्हणजे ते पूर्ण मुलांच्या वरती अवलंबून आहे म्हणजे प्रत्यक्षात मिळते खरं तर त्यांच्या खात्यात जमा होते आणि नंतर मुलं काढून घेतात त्यांची सही घेऊन ती काढून घेतात पण काही ज्येष्ठ नागरिक असे आहेत त्यांना काही आर्थिक म्हणजे त्यांची सोयच नाही आहे किंवा त्यांना पेन्शनही नाही आहेत उदरनिर्वाहासाठी त्यांना काही साधनच नाही आहेत असे जे ज्येष्ठ नागरिक आहेत ते मुलांच्या वरती अवलंबून असतात आणि मग मुलांचं म्हणणं असतं की तुम्हाला कशाला पैसे लागतात औषध तुम्हाला कशाला पाहिजे आता जगून पुढे तुम्ही काय करणार आहात तर असं त्यांचं सुरू होतं मग त्यांना किचन मध्ये यायला द्यायचं नाही त्यांना बाथरूम वापरायला द्यायचं नाही मग बरेच ज्येष्ठ नागरिकांचा हा एक म्हणजे प्रश्न आम्ही जवळून बघितलेला आहे की त्यांना गंभीर काही आजार असतात औषध पाणी सुरू असतात औषध वेळेवर मिळत नाही मग भूक पण लागते जास्त भूक त्यांना लागत असते आणि मग भूक लागल्यानंतर ला ते किचनमध्ये जातात जेवणासाठी त्यावेळेला मग किचनमध्ये जे असतात त्यांचं असतं की मुलांचा डब्बा करायचंय इतरांचे डबे करायचे तुम्ही नंतर करून घ्या मग स्वतःसाठी जेवण बनवायचं मग ते वेळी अवेळी मिळतं मग इतर आरोग्याशी संबंधित त्यांचे प्रश्न होतात घरामध्ये जे कार्यक्रम होतात किंवा निर्णय होतात त्याच्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना समाविष्टच केलं जात नाही किंवा त्यांना त्याच्यामध्ये घेतलंच जात नाही म्हणजे एकूण शारीरिक मानसिक भावनिक आणि आर्थिक अशा वेगवेगळ्या पातळीवरती ज्येष्ठ नागरिकांची हो। कुचंबणा केली जाते हो। उज्ज्वला ते हे वास्तव फार भीषण आहे भयानक आहे तर हा नेमका कायदा काय सांगतो त्यातल्या तरतुदी काय आहेत त्याविषयी सांगाल का ज्येष्ठ नागरिक जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ज्येष्ठ नागरिक म्हणजे सट वयाची झाली असे हे ज्येष्ठ नागरिक या कॅटेगरीमध्ये येतात परंतु हा कायदा बनवताना फक्त ज्येष्ठ नागरिकांचा विचार नाही केला तर पालकांचाही विचार केला असे पालक ज्यांची मुलं म्हणजे मग ते पन्नास वर्षाचे असू शकतात पंचावन्न वर्षाची असू शकतात ज्यांची मुलं त्यांची देखभाल करत नाही यामध्ये मुख्यतः त्यांनी दोन कॅटेगरी असे ठेवलेली आहेत की समजा ज्येष्ठ नागरिक किंवा पालकांकडे काही प्रॉपर्टी आहे ऑलरेडी आणि त्याच्यामधून त्यांचा उत्पन्नाचं काही साधन नाही आहे किंवा त्यांच्याकडे काही प्रॉपर्टी नाही आहे काही म्हणजे हे दोन कॅटेगरी त्याच्यामध्ये येतात एक तर आहे की जे काय आहे त्याच्यामधून ते उदरनिर्वाह करू शकत नाही आणि दुसरं जे आहे की त्यांच्याकडे काहीच नाही आहे न पेन्शन आहे न घर आहे म्हणजे मुलाच्या घरामध्ये राहत असतील किंवा मुलाच्या नावावर ते घर आहे त्यांची स्वतःची अशी काहीच प्रॉपर्टी नाही आहे तर अशा लोकांसाठी हा कायदा बनवण्यात आला म्हणजे मी तेच म्हणते खूप दूरदृष्टी ठेवण्यात आलेली आहे बरेच पालक जे आहे की ज्येष्ठ नागरिक जे असतील त्याच्यामध्ये गावी एखादं घर असेल पण ते पण वडील असेल त्यांच्याकडे स्वतःच असं काहीच नसणार इथे मुलाने मुंबईमध्ये जर घर घेतलेलं असेल गावी जे घर आहे त्याच्यामधून त्यांना काही उत्पन्नाची सोय नाहीये जे म्हणजे जेव्हा मुलगा पाठवेल तेव्हा ते त्यांचा ते उदरनिर्वाह करणार तर हे सगळे प्रश्न खरं म्हणजे त्या गोष्टींचा सगळा विचार या कायद्यामध्ये करण्यात आलेला आहे त्याशिवाय कायद्यामध्ये असं म्हटलेलं आहे की याच्यामध्ये फक्त पालक आणि जेव्हा आपण ज्येष्ठ नागरिक म्हणतो तर कोणाकडून ते लोक को उदरनिर्वाहाच म्हणजे मागवू शकतात एक तर आहे की मुलं आणि मुलं म्हटलेलं आहे म्हणजे मुलगा आणि मुलगी दोनही नात्यातली हा रक्ताच्या नात्यातली मग ऍडॉप्शन पण असू शकतो ऍडॉप्शनच्या माध्यमातून पण तुम्ही दत्तक घेतलेलं हो। असेल तर ऑफकोर्स तेही मुलगा प्रोवाइडर म्हणून तोही बघितला जाईल म्हणजे मुलगा आणि मुलगी ह्या दोघांनीही आई वडिलांना बघितलं पाहिजे असं कारण आता आपल्याला माहितीये हिंदू सक्सेशन मध्ये पण वारसा हक्क का कायद्यामध्ये पण बदल झालेला आहे मुलींना आपण इक्वल कोपासनर केलेला आहे आणि त्याचबरोबर आपण जर मुलींना प्रॉपर्टीमध्ये जर हक्क देतोय तर आई वडिलांची पण जबाबदारी मुलीने घेतली पाहिजे आणि हे सगळे एकवीसव्या शतकातले बदल आहे हे जेव्हा आपण म्हणतो की मुलगा आणि मुलगी आणि जनरली काय होते की ज्येष्ठ नागरिक म्हणजे ही जी पिढी आहे त्यांना असं वाटतं की फक्त मुलानेच त्यांना बघितलं पाहिजे म्हणजे मुलींना लग्न करून दिलं की त्यांना असं वाटतं की आता मुलीची जबाबदारी नाही आहे पण कायदा खूप क्लिअर आहे त्याचबरोबर काही असे पालक असू शकतील किंवा ज्येष्ठ नागरिक ज्यांना मुलंच नाही आहे त्यांची जबाबदारी त्यांची जबाबदारी कोणी घ्यायची म्हणून कायद्यामध्ये एक शब्द आहे रिलेटिव्ह नातेवाईक मध्ये कोण येणार तर म्हणजे समजा माझी प्रॉपर्टी भावाकडे जाणार आहे किंवा माझी प्रॉपर्टी पुतण्याला मिळणार आहे किंवा भाजी असेल तिला जात असेल मग त्यांच्यावरती नैतिक जबाबदारी येते बघण्याची इरेस्पेक्टिव्ह की ती व्यक्ती त्यांच्याबरोबर राहते आहे किंवा नाही राहत आहे त्यासाठी एकत्र राहायला एकत्र राहायला हवं असं काही नाही आहे कायद्यामध्ये म्हणजे उदरनिर्वाह मध्ये आता काय येतं तर उदरनिर्वाह मध्ये ते पण त्यांनी म्हटलेलं आहे की मेंटेनन्स म्हणजे काय तर मेंटेनन्समध्ये फक्त खाणं पिणं नाही येत आहे तर तुमची औषधाची सोय तुमचं रिक्षा सगळ्या गोष्टी येतात त्यांच्यामध्ये म्हणजे सगळे तुमचे बेसिक इम्युनिटीज पासून तुमचं रिक्रिएशन आपला जो जास्त भर असतो तो उदरनिर्वाहाकडे असतो असं म्हणजे सगळं कपडा लत्ता सगळं येतं म्हणजे मेंटेनन्स म्हणजे पूर्ण देखभाल असं त्याच्यामध्ये आलेलं आहे आणि जसं मी सांगितलं की रिक्रिएशन आहे त्यांना कुठे बाहेर जायचं आहे त्यांचं मेडिकल आहे या सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहे कायद्यामध्ये आणि आपण मागताना मेंटेनन्स मागतो पण ह्या ज्या गोष्टी आहेत ना म्हणून मला असं तेच वाटतं की जेव्हा आपण ट्रायब्युनलमध्ये जेव्हा एखादा अर्ज करतो त्या लोकांना माहिती नसतोय ना ज्येष्ठ नागरिक अप्लिकंट आपल्याकडे येतात त्यांना माहिती नसतं पण ही त्यांची गरज आहे एज अ काउन्सिलर किंवा एज अ लॉयर आपली पण ती रेस्पॉन्सिबिलिटी असते की त्यांना ती जाणीव करून द्यावी आणि या पण गोष्टी तुम्ही मागू शकता असं कुठेतरी आहे तिसरी याच्या याच्यामध्ये मुख्यतः एक कलम आहे जो मला सांगायचं आहे आता कसं होत होतं की बऱ्याच केसेसमध्ये पालक जे आहेत ते कालांतराने त्यांना वाटतं की एकच मुलगा आहे किंवा एकच मुलगी आहे आणि गिफ्ट डीड करून टाकतात किंवा गिफ्ट डीड असं करतात की फिफ्टी फिफ्टी पर्सेंट मुलाला पण फिफ्टी आणि तिलाही फिफ्टी किंवा दोन चार घरं असतील तर ते मुलांच्या वाटप केलं वाटप केलं आणि गिफ्ट डीड करतात गिफ्ट डीड करतात प्रॉपर रजिस्टर करतात प्रॉपर रजिस्टर केल्यानंतर ते प्रॉपर्टी मुलांच्या नावावर होऊन जाते कायदेशीर होऊन जाते समजा जर कालांतराने पालकांना वाटलं की अरे सगळं काही दिलं आता मला बघतच नाही आहे विचारतच नाहीये माझं मा उदरनिर्वाहाच्याकडे लक्ष देत नाहीये किंवा माझी देखभाल करत नाहीये अशा वेळेला बरेच पालक कुठेतरी संस्थांकडे जातात आणि हे जेव्हा जा संस्थांकडे जातात तेव्हा ते, ते सांगतात की मी ऑलरेडी गिफ्ट डीड केलेलं आहे सगळं काही केलेलं आहे मग असा अर्ज कडे केला जात होता मध्ये ह्या केसेस कोर्टामध्ये जात नाही तर ह्याच्यामध्ये ट्रायब्युनल आहे आणि कडे ह्या केसेस गेल्यानंतर ट्रायब्युनल ऑफकोर्स कागदपत्र सगळं बघणार वगैरे आणि त्यांचं जर लक्षात आलं कायद्यामध्ये असं म्हटलेलं आहे की ट्रायब्युनलमध्ये येण्याच्या आधी काउन्सिलिंगला एक प्रोसिजर आहे त्याच्यामध्ये एक कन्सिलिएशन ऑफिसर पण असतो काउन्सिलिंग साठी ट्रायब्युनल स्वतः पण यांच्याकडे केसेस पाठवू शकतात दोघांमध्ये काही समेट होतोय का शक्यता आहे का ते पण एक बघून येतं यांचा रिपोर्ट खूप महत्वाचा येतो ट्रायब्युनलला डिसिशन घेण्यासाठी आणि कागदपत्राच्या आधारावर कधी कधी बरेच केसेसमध्ये ट्रायब्युनलने जे काही गिफ्ट डेड झालेलं आहे ते परत घेतलेलं पण आहे रिव्हक केलेलं आहे बरं की सांगितलंय की नाही आई वडिलांची काळजी करत नाहीये त्याच्यामुळे प्रॉपर्टी आम्ही तुमच्याकडून काढून घेतोय आणि परत तुमच्या आईवडलांना देतोय आतापर्यंत हे असं होत होतं एक केस मुंबई आपचीच केस होती आणि त्याच्यामध्ये म्हणजे विधवा आई होती आणि तिने आपल्या दोन मुलींना प्रॉपर्टी ऑलरेडी देऊन टाकली होती आणि मुली आईला काही बघत नव्हते शेवटी आई कडे गेली आणि ट्रायब्युनलने ती दोन्ही प्रॉपर्टी जे मुलींना दिलं होतं ती परत रद्द केलं आणि परत आईला ते प्रॉपर्टी देऊन टाकली मुली ज्या आहेत त्या बॉम्बे हायकोर्टात गेल्या आणि हायकोर्टामध्ये म्हणजे त्यांनी चॅलेंज केलं ट्रायब्युनलची ऑर्डर चॅलेंज केली आणि ट्रायब्युनलमध्ये गेल्यानंतर हायकोर्टाने सांगितलं की ट्रायब्युनलने जो काही निर्णय घेतलेला आहे तो योग्य आहे आणि केलं केलं ते म्हणजे ह्या मुली ज्या आहेत त्या शेवटी सुप्रीम कोर्टामध्ये गेल्या अच्छा इथे संपलं नाही इथे संपलं नाही हे सुप्रीम कोर्टामध्ये गेलं आणि सुप्रीम कोर्टाने या कायद्याचं कलम तेवीस एक कम हे सांगते आहे कारण हे आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं पाहिजे तेवीस एक मध्ये असं म्हटलेलं आहे या कायद्याच्या की जेव्हा पालक गिफ्ट डीड करतात तेव्हा ते कंडिशनल गिफ्ट डीड केलं पाहिजे त्याच्यामध्ये ते कंडिशन टाकलं पाहिजे की मी ही प्रॉपर्टी तुम्हाला देत आहे पण त्या बदल्यात तुम्ही माझी देखभाल केली पाहिजे अट त्याच्यामध्ये रायटिंग मध्ये असायला पाहिजे ओरली आपण बोलतो आपण भावनिकदृष्ट्या सगळं हे गिफ्ट करतो असं बाय डिफॉल्ट आपल्याला वाटतं की आपली मुलं आपल्याला बघतील असं जेव्हा त्यांनी ते गिफ्ट डीड वाचलं सुप्रीम कोर्टाकडे जेव्हा गिफ्ट डिड आला आणि त्याच्यामध्ये असं कुठेही कंडिशन नव्हतं मुलीने आईचं सांभाळ केला पाहिजे त्याच्यामुळे ती प्रॉपर्टी परत त्यांना देण्यात आली मुलींना ती प्रॉपर्टी देण्यात आली कारण तेवीस एक चा अभ्यास या अंतर्गत ना ट्रायब्युनलने केलं ना हायकोर्टाने केलं असं सुप्रीम कोर्टाचं म्हणणं झालं म्हणजे आताच आपण जर बघितलं तर काही दिवसांपूर्वीच एक निर्णय आपल्या हायकोर्टाचा आलेला आहे आणि त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे कायदा कसा इव्हॉल्व्ह होतो आहे आणि हा खरं विचार करण्यासारखा आहे कारण कोणीही डेट करताना असं काही कंडिशन आपण ठेवत नाही हुँ, हुँ। की तू माझा देखभाल केला तरच कारण हे अगदी सहज असतं ना की आपली प्रॉपर्टी जी आहे ती पुढे जाऊन आपल्या मुलांच आहे असं एक आणि पण त्याचे इम्प्लिकेशन म्हणजे आज आपण बघतोय की आपल्याकडे ज्या केसेस म्हणजे मला असं वाटतं की आधी महिला आणि मुलांचीच केसेस आपण पेपरमध्ये वाचत होतो पण त्याचबरोबर त्याच जोडीला ज्येष्ठ नागरिकांच्या केसेस पण भरपूर यायला लागलेले ला आहेत ला प्लस आता जर आपण बघितलं तर या तारखेला म्हणजे आपल्याकडे जसं युथचं एक पॉप्युलेशन आहे तसं ज्येष्ठ नागरिकांचं पॉप्युलेशन लाईफ स्पॅन आपल्या देशामध्ये वाढलेली आहे आयुर्मान वाढलेलं आहे आणि त्याच्यामुळे आपल्याकडे त्यांचं एक खूप मोठं पॉप्युलेशन आहे आणि एक कुठेतरी म्हणजे आता जेव्हा हायकोर्टाने परत असं सांगितलेलं आहे की गिफ्ट डीड करताना खूप भावनिक दृष्ट्या एखादा निर्णय घेतलेला जातो परंतु जर मुलं पालकांना बघत नाही आहे hmm. तर ट्रायब्युनलने आपला जो ऑर्डर देता ते देतात ते आदेश जे काही काढतात ना त्याच्यामध्ये म्हंटलं पाहिजे त्यांनी गिफ्ट डेड रिवोक न करता त्यांनी कंडिशन टाकली पाहिजे की तुम्ही तुमच्या आई वडिलांना बघणार तुम्ही त्यांचा उदरनिर्वाह म्हणजे काहीतरी पंचवीस हजार तीस हजार महिन्याचं तुम्ही तुमच्या वडिलांच्या अकाउंटमध्ये टाकणार हे असं काहीतरी कंडिशन ठेवा इन्स्टेड ऑफ रिवोकिंग दॅट गिफ्ट डेड असं आताच म्हणजे सुचवलं आहे हायकोर्टाने तर हा एक मला असं वाटतं खूप चांगली सूचना आहे म्हणजे सुप्रीम कोर्टाने जे आहे सुप्रीम कोर्टाने सांगितलं की कंडिशन नसेल तर गिफ्ट डीड रिमूव्ह करू शकत नाही त्याचाच अभ्यास हायकोर्टाने कसं केलेला आहे हे खरोखरच बघण्यासारखं आहे परंतु मला असं खूप वाटतंय की आता पण टिप ऑफ आईसबर्ग आहे असं मला वाटतं की आता पण ज्या येणाऱ्या ज्या केसेस आहेत ना ते मोजकेच आहेत हिमदाचा टोक टोक आहे अजून ह्याच्याबद्दल जागृती नाही आहे लोकांना माहिती नाही आहे आणि म्हणजे ह्याची नोंद झालेल्या एवढ्याच फक्त काही केसेस आपल्याला दिसत आहेत त्या पलीकडेही अनेक ज्येष्ठ नागरिकांना घरातून आपल्या मानहानी अवहेलना ही सहन करावी लागते गीता ते तुम्ही त्रिमुक्ती संघटनेतर्फे काउन्सिलिंग सेंटर जी चालवता तर अशी आपल्याकडे किती काउन्सिलिंग सेंटर्स से सुरू आहेत स्त्रीमुक्ती संघटना एकोणीसशे पंच्याहत्तर सालापासून काम करते आणि महिला आणि मुले यांच्या प्रश्नावरती काम करते तसे आमच्याकडे पुरुष येतात तसे ज्येष्ठ नागरिक पण येतात तर आमच्याकडे एकूण मुंबई शहर आणि मुंबई उपनगर पुणे उस्मानाबाद बुलढाणा असे बारा सेंटर आहेत तिथे काम चालतं बारा केंद्र आहेत आणि या बारा केंद्रांमध्ये ज्येष्ठ नागरिक तक्रारी करण्याचा सगळेच सगळेच म्हणजे महिला मुले पुरुष ज्येष्ठ नागरिक सगळे येतात आमच्या पण काउन्सिलिंग करता ते कशा प्रकारे करता ना अच्छा सांगा नागरिक जेव्हा आमच्याकडे त्यांच्या समस्या घेऊन येतात त्यावेळी आम्ही त्यांची समस्या समजून घेतो त्यानंतर त्यांची तक्रार आहे ज्या मुलांच्या विरुद्ध आहे सुना आहे किंवा नातवंड आहेत त्यांच्या विरुद्ध तर त्यांना आम्ही बोलावून घेतो त्यांची आम्ही बाजू ऐकून घेतो त्यांची बाजू समजून घेतो आणि मग आमचा उद्देश असतो की समझोता करणं समझोता करत असताना ज्येष्ठ नागरिकांचं भरण पोषण कुटुंबामध्ये झालं पाहिजे त्यांना परिवारामध्ये समाजामध्ये समाविष्ट करून घेतलं पाहिजेत त्यांना दोन वेळेचं जेवण म्हणजे अन्न वस्त्र निवारा ह्या ज्या बेसिक नीड आहेत त्या त्यांना मिळाल्या पाहिजेत औषध पाणी मिळालं पाहिजे हा उद्देश ठेवून आम्ही समजोता करतो पण हे समजोता करत असताना सुद्धा कधी कधी ज्येष्ठ नागरिकांना खूप गंभीर माराण झालेले असते आणि ते रक्तबंबाळ अवस्थेत पण आमच्याकडे येतात अशा वेळेत आम्ही त्यांचा एम एल सी करतो एम एल सी म्हणजे सरकारी हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो वैद्यकीय तपासणी आणि मेडिकोल लिगल केस रिपोर्ट बनवतो आणि मग आम्ही त्यांना पोलीस स्टेशनला घेऊन जातो त्यांची एन सी करतो याशिवाय कधी कधी जे ज्येष्ठ नागरिक आमच्याकडे येतात त्यांच्या मानसिक आरोग्याशी पण संबंधित काही प्रश्न असतात किंवा तक्रारी असतात तर तिथे सुद्धा सरकारी हॉस्पिटलच्या मदतीने मानसोपचार तज्ज्ञ असेल किंवा व्यसनमुक्ती विभाग असेल तर त्यांच्या मदतीने त्यांचं मानसिक आरोग्य कसं सुदृढ राहील त्यासाठी मदत करतो आणि ही मदत करत असताना अजून एक मला सांगायचंय की जेव्हा ह्या ज्येष्ठ नागरिकांना मारहाण होत असते किंवा त्यांच्या जीवाला धोका असतो किंवा रात्री बेरात्री त्यांना घरातून बाहेर काढण्याची शक्यता असते अशा वेळेत आम्ही महाराष्ट्र सरकारची हेल्पलाईन आहे केंद्र सरकारची हेल्पलाईन आहे तर त्या हेल्पलाईनशी आम्ही त्यांना जोडून देतो आता मी हेल्पलाईनचे नंबर तुम्हाला सांगते सेंट्रल गव्हर्नमेंटची जी हेल्पलाईन आहे तो नंबर आहे वन फोर फाय सिक्स सेवन एक चार पाच सहा सात पुणे महाराष्ट्र हेल्पलाईन आहे नाईन वन टू झिरो सिक्स सिक्स एट वन झिरो फाय झिरो झिरो नऊशे बारा शून्य सहासष्ट एक्क्याऐंशी शून्य पाचशे तर ही महाराष्ट्राची हेल्पलाईन तर ह्या हेल्पलाईनचा ज्येष्ठ नागरिकांना देतो जेणेकरून ज्यावेळ त्यांना किंवा अशी असते अशा ते ला कॉन्टॅक्ट करू शकतात हेल्पलाईन जवळच्या संबंधित पोलीस स्टेशनला ते जोडून देते आणि लगेचच पोलीस येतात आणि मदत करतात हे आम्ही करत असतो पण काही काही केसमध्ये जेव्हा गंभीर प्रश्न मी म्हणाले की समजोता तिथे काही कामाचाच नसतो म्हणजे नात्यामध्ये खूप अंतर वाढलं असतं अंतर जे हा तर छोटीशी गोष्ट आहे पण तिथे उदरनिर्वाहाचा प्रश्न आहे आणि जगण्या मरण्याचा प्रश्न आहे औषध पाण्याचा प्रश्न आहे घरातून म्हणजे त्यांना राहिलाच नाही बाहेर रस्त्यावरती राहत आहेत अंगावरती कपडे नाही आहेत राहायला जागा नाही आहेत आरोग्याशी संबंधित त्यांना समस्या आहेत असे जे ज्येष्ठ नागरिक जेव्हा येतात तेव्हा आम्ही त्यांना जसं आता उज्वला मॅडमनी आपल्याला हा ज्येष्ठ नागरिकांच्या भरणपोषणाचा कायदा सांगितला तर त्या कायद्याची माहिती आम्ही ज्येष्ठ नागरिकांना देतो तसं आम्ही त्यांच्या मुलांना पण देतो की हा कायदा आहे जे नागरिकांच्यासाठी आणि तुम्ही आई वडिलांचं ज्या आई वडिलांनी तुम्हाला लहानाचं मोठं केलं तुमचं बोट धरून जग पाहायला शिकवलं जग दाखवलं तुम्हाला चांगल्या तुम्हा वाईट कितीतरी प्रसंगामध्ये तुमच्या मागे उभे राहिले त्या आई वडिलांचं योगदान तुम्ही विसरू नाही शकत तर तुम्ही त्यांना परिवारामध्ये सामावून घ्या तरच नात्यामधलं हे अंतर कमी होईल आणि आपली मजबूत नाती तयार होतील हे सुद्धा मी समजावून सांगतो पण कधी ते ऐकण्याच्या मानसिकताच नसते किंवा नाही त्यांना करायचंच नसतं तुम्हाला जे करायचं करा ते असे आम्हाला सांगतात मग आम्ही ट्रायब्युनलकडे ही केस नेतो जसं आता मॅडमने आपल्याला ट्रायब्युनलची भूमिका सांगितली तर ज्येष्ठ नागरिकांचा जो हा कायदा आहे तर त्या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी ट्रायब्युनलचं गठन केलेलं आहे तर ज्येष्ठ नागरिक ट्रायब्युनलकडे आपली समस्या घेऊन जाऊ शकतात तिथे वकिलांची गरज नाहीये तिथे पैसे पण त्यांना कर्ज करायची गरज नाही तर तशा आम्ही केसेस कडे घेऊन जातो त्यांचा आम्ही अर्ज बनवतो त्यांच्या सोबत जातो त्यांना छोट्या छोट्या गोष्टींची गरज असते त्यांना मोरल सपोर्ट हवा असतो त्यांचं मनोधैर्य वाढवायचं असतं तर ह्या सगळ्या गोष्टी करतो आणि आम्ही ह्या डेप्युटी कलेक्टर जे मध्ये असतात जे ह्या केसमध्ये काम करतात hmm. तिकडे त्यांची आम्ही लिखित मध्ये मांडणी करतो आणि जेव्हाही आम्ही मांडणी करतो तेव्हा त्या ज्येष्ठांचे जे प्रश्न असतात ते विस्कळीत असतात त्यांना काय मागायचं आहे आणि कसं मागायचं आहे ते माहिती नसतं कारण बऱ्याच वेळेला ट्रायब्युनलमधून मग असे आदेश येतात की हे प्रॉपर्टी मॅटर आहे प्रश्न उदरनिर्वाहाचा असतो पण तो कसा मांडायचं त्यांना माहितच नसतं आणि मग ही आम्ही मांडणी करतो आणि त्याच्यानंतर मग तो आदेश येतो आणि जेव्हा आम्ही कलेक्टर कडे मांडणी ठेवतो तेव्हा त्यांचा आजार पण असेल त्यांचं वेलफेअर ला धरून म्हणजे सगळे मुद्दे आम्ही मांडणी करतो मग हा जेव्हा आदेश येतो तर काही ज्येष्ठ नागरिकांना ते समाधानी असतात कारण भरण पोषण बऱ्याच गोष्टींचा विचार झालेला असतो पण काही ज्येष्ठांना तो निर्णय मान्य नसतो असं एखादं उदाहरण आम्हाला सांगाल का आमच्याकडे एक महिला आल्या होत्या तर त्या विधवा होत्या आणि त्यांना दोन मुलं होती मुलीचं लग्न झालं होतं आणि मुलगा होता त्याचंही फर्स्ट मॅरेज झालं होतं आणि तो डिवोर्स होता आणि पुन्हा त्याने सेकंड मॅरेज केलं आणि त्या मुलीला घेऊन तो घरी आला तर ह्या घरामध्ये त्याचं असं म्हणणं होतं की आईने हे घर मला द्यावं त्याचा उद्देश क्लिअर होता आणि तो आईला सांगत होता की हे घर तू माझ्या नावावरती कर त्याच दरम्यान काय झालं त्यांची जी विवाहित मुलगी होती ती गरोदर होती तिचं जे आयुष्य होतं त्याच्यामध्ये काही डिस्प्यूट झाल्याने तिच्या नवऱ्याला तिच्या तीन मुलासह घरातून बाहेर काढलं आणि ती मुलगी अचानक माहेरी आली आणि ती गरोदर होती आईने तिला घरी घेतलं तर भावाचा त्याला विरोध होता की ती आता इकडेच राहिली तर मग तिची तीन मुलं तू कोण सांभाळणार मग पुन्हा ती गरोदर आहे त्याचा खर्च कोण करणार असे जे मुद्दे होते तो घेऊन तो आईशी त्यांचं भांडण भांडण इतकं होतं की तो जेवणाचं ताट घ्यायचा आईच्या तोंडावर फेकायचा तो, तो आईच्या समोर किचन मध्ये लघवी करायचा इतका हिंसा होती की गाल धरून ओढणे गालावरती मारणे सुरी गळ्यापर्यंत आणणं आणि नावावरती घर कर माझ्या नाहीतर मग तुला मी ठार मारेन हिंसा क्रूरपणा भयानक ह्या महिला ज्या होत्या ना त्यांना लिहिता वाचता येत नव्हतं त्यांना पोलीस स्टेशन काही माहिती नाही आहे पण जेव्हा त्यांना ज्यावेळी मुलांनी सुरी ठेवली गळ्याला ता त्यावेळी त्या निघाल्या घरातून आणि स्टेशन स्टेशनकडे गेल्या म्हणजे कितीतरी दिवस त्या विचार करत होत्या जाऊ की नको पण त्यावेळी त्यांना वेळ नाही लागला त्या तिथे गेल्या आणि गाठलं तर ह्या केस मध्ये त्यांनी चोवीस वेळा पोलिसांची मदत घेतली अच्छा आणि मग पुढे जाऊन पण तरी सुद्धा हिंसा थांबतच नव्हती मग त्या आमच्याकडे आल्या आम्ही ही केस ट्रायब्युनलकडे मांडली ट्रायब्युनलकडे मांडल्यानंतर पण बरेच मुद्दे होते तिथे मुलांनी वेगळ्या पद्धतीने हे प्रॉपर्टी मॅटर कसं आहे बहिणीला कसं घर हवं आहे आणि हे वेगळ्या पद्धतीने क्रिएट झालं आणि मग एक आदेश झाला की त्याच घरामध्ये मुलासोबतच आईनी पण राहावं त्यावेळी आईचं असं म्हणणं होतं जो मुलगा माझ्यासमोर लघवी करतो आहे आणि तो माझ्या गळ्याला सुरी आणतो त्याला आई आणि मुलांचं नात नाही नातंच कळत नाही आहे त्याच्याबरोबर मी सुरक्षित कशी आहे म्हणजे मी जसं म्हणाले की ट्रायब्युनलचे कधी कधी आदेश ज्येष्ठ नागरिकांना मान्य नसतात तर ह्या पद्धतीने मान्य नसतात की मला हिंसा आहे आणि जो माझा हिंसक मुलगा आहे तिथे मी सुरक्षित कशी आहे तर तो मुद्दा तो विचारात माझा घेतला नाहीये म्हणून त्यांना तो मान्य नसतो मग आम्ही अपील करतो मग अपील जेव्हा केली जाते तेव्हा हे जे मुद्दे आहेत त्यांच्यासोबत कोणती हिंसा घडते कशी घडते कधी घडली ते सगळं आम्ही अपील जेव्हा करतो हे जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे कर मांडतो तर अपील हे आदेश देण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना असतात तर मग इथे आदेश होतात तर हे सगळं आम्ही काम करत असताना वकिलांशी अदसाता उज्ज्वला मॅडमशी आम्ही बोलतो आम्ही त्यांचंही मार्गदर्शन घेतो असं आम्ही मदत घेऊन आमचे सिनियर आहेत सल्ला घेतो तर मॅडम तर त्यांची पण आम्ही मदत घेऊन आम्ही ह्या केसेसमध्ये काम करत असतो गीता ते तुमच्या केंद्राशी कसा संपर्क साधता येईल मी तुम्हाला परेल सेंटरचा नंबर देते नाईन थ्री टू फोर वन सिक्स थ्री फोर नाईन फाईव्ह दुसरा लँडलाईन नंबर आहे झिरो डबल टू टू फोर थ्री टू फोर टू झिरो सेवन आणि या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन सल्ला आहे ते सगळं मोफत दिलं जात हो मोफत दिलं जातं आणि साठ वर्षाच्या पुढचे असो किंवा इतर कोणत्याही वयातले स्त्री पुरुष ज्येष्ठ नागरिक आमच्याकडे येऊ शकतात उज्ज्वला ते मगाशी तुम्ही जो शब्द वापरलात की नैतिक जबाबदारी तर नैतिक आणि कायदेशीर म्हणजे ह्या नीतिमत्तेला कायद्याचं पाठबळ सुद्धा आहे पण याबद्दलचा अवेअरनेस याची जागृती कितपत आहे खरं म्हणजे हे आपलं जे न्याय व विधी प्राधिकरण जे आहे लिगल सर्व्हिसेस ऑथॉरिटी जे आपण म्हणतो आहे त्यांची ही एक भूमिका आहे की त्यांनी या विषयाला धरून म्हणजे सगळे ज्येष्ठ नागरिक असू दे महिलांचे प्रश्न असू दे या सगळ्यांना घेऊन त्यांनी जनजागृती करणं हे त्यांचं काम आहे म्हणजे त्यांचा तो एक अजेंडा आहे तर जनजागृती तर होणं खूपच गरजेचं आहे आणि वस्ती पातळीवर खास करून केलं पाहिजे जेव्हा मी म्हणते नैतिक जबाबदारी याचा अर्थ असा आहे की समजा आता आईला चार मुलं आहेत आणि ज्या मुलाबरोबर ती राहते आहे तिने त्याच्या विरुद्ध ट्रायब्युनल मध्ये जाऊन तक्रार केलेली आहे आणि ती त्याच्याकडे पोटगी मागते आहे इथे असं आहे की ट्रायब्युनलला तो अधिकार मिळतो की मुलं चार आहेत कारण मुलगा म्हणतो आहे की माझी अजून तीन भावंड आहेत त्यांचीही नैतिक जबाबदारी जबाबदारी घेत तर त्यांच्याकडूनही म्हणजे जरी त्यांचा नावाचा उल्लेख नसेल पण ट्रायब्युनलला तो अधिकार असतो की त्यांनी ती नावं पण जोडली जातात आणि त्यांच्याकडूनही म्हणजे समजा आता पंचवीस हजार म्हणजे ती बाई किंवा ते पालक म्हणतात की आमचा महिन्याचा खर्च पंचवीस ते पन्नास हजार आहे मग ते पन्नास हजार त्या चार मुलांमध्ये वाटले जातात असं म्हणजे एकावर कोणावर तो भार येत नाही आणि सगळ्यां मुलांवरती जबाबदारी पडते समजा हे अशा प्रकारे जबाबदारी आपली पार पाडत नसतील मुलं तर त्यांच्यावरती कारवाई, कारवाई कारवाई होते हो। एक तर आहे की पोलीस स्टेशनमध्ये जर कंप्लेंट वगैरे केली तर त्यांना अटक होऊ शकते दुसरं एक आहे की अटक होण्याच्या आधी त्यांना सांगितलं जातं कारण अरियज असतं बरेच महिने जर भरलेले नसतील ते जर पैसे तर ते भरायला तयार झाले तर त्यांना ती शिक्षा होत नाही तर एक तर आहे की पनिश इम्प्रिझनमेंट आहे त्याच्यामध्ये आणि त्याच्याबरोबरच फाईन पण आहे त्यांना म्हणजे कार... दंडात्मक कारवाई सुद्धा होते आणि अटक सुद्धा होऊ शकते तर हे सगळं त्याच्यामध्ये आहे म्हणून मी सांगते आहे की याची जागृती नाही आहे आणि जसं आता गीताने सांगितलं की ह्या कायद्याअंतर्गत का जेव्हा आपण हाताळतो ना म्हणजे मी अशीच एक केस हाताळली होती जिथे माझ्याकडे ज्येष्ठ नागरिक आली होती आता ती महिला जी होती तिचं सत्तर पर्यंतचं वय होतं आणि ती येताना ते नवरा बायको दोघंही एकत्र येतात मुलगा प्रोफेसर आणि कॉलेजमध्ये शिकवतो आहे आणि त्याची बायको पण म्हणजे आधी ते लोक कुठे बाहेरगावी राहायचे आणि काही तिथे डाऊन सायझिंग झालं त्याच्यामुळे त्याला परत भारतामध्ये यावं लागलं आणि तो आपल्या आई वडिलांबरोबर राहायला लागला परदेशातून इकडे आला आणि आई वडिलांचा काही उदरनिर्वाह तो करत नव्हता आणि आई वडिलांना बघत नव्हता त्यांची एक अविवाहित मुलगी होती जी थोडंफार त्यांना मदत करत होती आता हा मुलगा जो आहे तो अत्यंत टेम्पर्ड आणि त्याला इथे आल्यानंतर नीट जॉब मिळत नव्हतं तो आई वडिलांना बघतही नव्हता ही केस आमच्याकडे जेव्हा आली तेव्हा ती आम्ही कौटुंबिक हिंसाचार कायद्यामध्ये आम्ही ती केस फाईल केली अच्छा म्हणजे एका कायद्याला दुसऱ्या कायद्याची मदत हो कौटुंबिक हिंसाचार जो कायदा आहे तो फक्त महिलांसाठी आहे तो पुरुषांसाठी नाही आहे तर इथे आम्ही महिलाच्या वतीने आम्ही केला आणि तिच्या नवऱ्यालाही किती त्रास आहे असं आम्ही आमच्या मध्ये म्हटलं होतं कारण त्यांनी इस्त्री मा फेकून मारली होती वडिलांना हो रात्रीचा तो कधी अकरा वाजता बारा वाजता घरी यायचा आणि मोठमोठ्याने टीव्ही लावायचा म्हणजे ह्यांना झोप नाही छोटंसं घर होतं त्यांचं ह्यांना झोप मिळायची नाही प्लस तू जेवणच चांगलं करत नाही जेवण फेकून द्यायचं वगैरे असं आणि आईला शिबी वगैरे करायचं पण जास्त मारहाण वडिलांना करायचं आता वडिलांना या कायद्यामध्ये कसं संरक्षण मिळणार असा प्रश्न होता याच्यामध्ये म्हणून आम्ही सायमल्टेनियसली ही केस जी आहे ती ज्येष्ठ नागरिक कायद्यामध्ये पण केली असं कौटुंबिक हिंसाचाराच्या कायद्यामध्ये आईला जी असुरक्षितता होती त्याच्यामध्ये आम्ही इंजंक्शन मिळवलं की हा मुलाने आई वडिलांबरोबर राहू नये त्यांनी स्वतःच कुठेही व्यवस्था करावी आणि त्याचबरोबर भरणपोषण आईला खास करून मिळवून दिलं प्रोटेक्शन खूप म्हणजे जसं ही म्हणाली ना की मारहाणीचे के केस येतात त्याच्यामुळे संरक्षण कौटुंबिक हिंसाचाराच्या कायद्यामध्ये पाच संरक्षण मिळू शकतात एका बाईला कुठली ती आई असू शकते पत्नी असू शकते मुलगी असू शकते बहीण असू शकते कोणालाही तो एक संरक्षण त्याच्यामुळे कायद्यामध्ये काय मिळू शकतं तर तुम्हाला संरक्षण तुम ते अत्यंत महत्वाचं असतं की कुठल्याही हिंसेपासून तुम्हाला संरक्षण दुसरं आहे की तुम्हाला तुमच्या घरातून कोणीही बाहेर काढू शकत नाही ते घर आहे म्हणजे जरी मी मुलाच्या घरामध्ये राहत असेल तरी ते माझं सामायिक घर आहे कारण मी एका विशिष्ट नातेसंबंधामध्ये त्या घरामध्ये माझ्या मुलासोबत राहत आहे तिसरं आहे की मॉनिटरी रिलीफ ज्याला आपण म्हणतो की पोटगी किंवा उदारनिर्वाह आर्थिक निर्वाह चौथं जे त्याच्यामध्ये कायद्यामध्ये असं आहे की कस्टडीचा इथे प्रश्न येत नाही प्रौढ मुलं आहेत परंतु याच्यामध्ये एक आहे की नुकसान भरपाई नुकसान भरपाई पण पालकांना म्हणजे आईला मिळू शकते असं आणि ह्या केसमध्ये येतेच आम्ही सांगतोय की हे सगळं संरक्षण वगैरे आम्ही इथे घेतलं इंजेक्शन घेतलं कोर्टाचे आदेश आले की मुलाने कारण व्हायलंट होता मुलगा असं हिने सांगितलं एनसी कंप्लेंट वगैरे होतं त्याच्यामुळे ते सगळं व्हायलेन्स वगैरे प्रूव्ह झालं कोर्टामध्ये इंजेक्शन मिळालं मुलाला घराबाहेर काढलं आणि मुलाला त्याच्या बायको मुलांबद्दल आम्ही कुठलेच आदेश घेतले नव्हते अच्छा पण मुलगा बाहेर पडल्याबरोबर ऑब्व्हियसली आणि नातवंड पण बाहेर पडली आणि किती वर्षांनी त्यांना असं शांतपणे राहायला मिळालं तर प्रश्न असं असतो की उदरनिर्वाह जेव्हा आपण म्हणतो आहे तर कॉम्प्रोमाइज करावं लागतं व्हायलेन्स सिच्युएशन मध्ये असं की तो आम्हाला बघतोय ना ठीक आहे थोडीशी बिगाळ केली तर काय होते आम्ही दुर्लक्ष करू कर हा एक कुठेतरी म्हणून मी म्हटलं की डिग्निटी स्वाभिमानाने जो जगण्याचा जो अधिकार आहे तो कुठेतरी विकोपाला जातो आणि खरोखर आपल्या देशामध्ये मग ती महिला असू दे ज्येष्ठ नागरिक असू दे स्वाभिमान हा कुठेतरी मला असं वाटतं त्याच्यावर आपण बोलतच नाही आज मी हतबल आहे मी कोणावर तरी अवलंबून आहे निर्भर आहे तर ठीक आहे मला बघता येत ना हा एक प्रश्न मला असं वाटतं खूप काही नाही तर मला इथे राहायला हे दुर्दैवी दुर्दैवी आहे आणि ह्याच्यामध्ये आता कायद्यामध्ये असंही म्हटलेलं आहे की शेल्टर होम असायला पाहिजे त्यांना मेडिकल फॅसिलिटीज मिळायला पाहिजे पण अजूनही या दोन प्रोव्हिजन्सवर कोणी काम नाही केलेलं आहे की खरोखरच ज्येष्ठ नागरिकांसाठी शेल्टर होम्स आहेत का आता कायदा बघा तुम्ही दोन हजार आहे म्हणजे आता चार वर्षांनी याला तर ऑलमोस्ट वीस वर्ष होतील पण खरोखर ज्येष्ठ नागरिकांसाठी शेल्टर होम आहेत का त्यांची मेडिकल फॅसिलिटीज त्यांना दहा पर्यंत मेडिकल फॅसिलिटीजची सोय असायला पाहिजे ह्या ज्या गोष्टी आहेत ना याची अंमलबजावणी म्हणजे हे काही मला वाटतं प्रोव्हिजन आहे जे त्याच्यावर लक्ष घातलं पाहिजे शासनाने गीता ते तुमच्याकडे तक्रारी घेऊन येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांमध्ये पुरुष आणि स्त्रियांचं प्रमाण किती आहे आमच्याकडे ज्या केसेस येतात त्या दोन हजार पासून येण्याचं प्रमाण वाढलेलं आहे पण कोविड काळामध्ये त्याचं प्रमाण जास्त होतं आणि कोविड काळामध्येच आमच्या बऱ्याच केसेस हायकोर्टपर्यंत पण गेलेल्या आहेत आता आकडेवारीला धरून जे तुमचा जो प्रश्न आहे तर आमच्याकडे शहाण्णव केसेस आलेले आहेत ज्येष्ठ नागरिकांच्या त्याच्यामध्ये चोवीस पुरुष आहेत आणि बहात्तर महिला आहेत तर ह्या बहात्तर महिलांमध्ये सुद्धा अविवाहित महिला आहेत परित्यक्ता आहेत विधवा महिला आहेत तर ह्या ज्या महिला आहेत तर या महिलामध्ये सुद्धा, सुद्धा एकल महिला आहे जास्त प्रमाण आहे तर ह्या केसेस आमच्याकडे जास्त प्रमाणात येतात म्हणजे स्त्री पुरुष असा जर आपण विचार केला तर स्त्रियांच्या जास्त प्रमाणात हिंसा होते या कामाला धरून माझं म्हणणं आहे मगाशी तुम्ही सांगितलं तसं सा एखादं घृणास्पद कृत्य मुलं ज्यावेळेला आई वडिलांसमोर करतात त्यावेळेला खरोखरच ते अत्यंत म्हणजे वाईट गोष्ट आपण म्हणतो तशी आहे तशाच प्रकारे हिंसा सुद्धा पराकोटीची आई वडिलांच्या बाबतीत हीच मुलं करताना दिसतात तशाही केसेस येतात हो तशाही केसेस येतात भरण पोषणाला धरून तर अशा कितीतरी केसेस आहेत हिंसेला धरून आहेत आत्ताच आमच्याकडे केस चालू आहे त्याच्यामध्ये एक उदाहरण म्हणून सांगते आमच्याकडे एक बहात्तर वर्षाच्या महिला आले त्यांचे मिस्टर आहेत ते पॅरलिस झालेले आहेत आणि ते बेडवरती झोपून असतात त्यांना तीन मुलगे आहेत तिघे पण प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करतात अगदी पन्नास हजारपेक्षा चांगला पगार मिळवतात तर दोन मुलं त्यांच्या सोबत राहतात आणि एक मुलगा बाहेर राहतो तर हे दोन्ही मुलं त्यांना त्रास देतात त्यांचं काय म्हणणं आहे की हे घर विकतो आणि आम्हाला त्याचे समान हिस्से दे तर आईचा मुद्दा काय आहे की हे जर घर मी विकलं तर मी जे पॅरलिस झालेला माझा नवरा आहे त्याला मी घेऊन कुठे जाणार दुसरा मुद्दा आहे की त्या तीन घरामध्ये घर काम करतात त्याच्यातून त्यांना पाच हजार रुपये मिळतात पाच हजार मिळतात पाच हजार मध्ये डायफरसाठी त्यांचे एक हजार रुपये जातात आणि घरात ही दोन मुलं आणि सुनार हात असताना त्यांना घराचा जो मेंटेनन्स आहे जो लाईट बिल ला आहे पाणी बिल आहे त्याच्यासाठी त्यांचे दोन हजार रुपये असे तीन हजार रुपये आणि हा आजीकडे दोन हजार आणि ते हुँ। रेशन मिळतं मध्ये आता सरकारकडून ते घेऊन येतात आणि त्याच्यातून ते उदरनिर्वाह करतात म्हणजे आता हे रेशन आणतात तिथे पण मी तुम्हाला थोडस खोलवर जाऊन बोलते कारण तुम्हाला समजेल ते जे रेशन त्यांना जे काही दहा बारा किंवा किलो त्याच्यामधून दोन -दोन किलो गहू आणतात का आणतात तर पैसे नाही आहेत दळण्यासाठी पैसे नाही आजी आमच्याकडे आल्या आणि आम्ही तिन्ही मुलांना बोलवलं आणि त्यांच्याशी आम्ही खूप बोललो आमचा उद्देश असा नाहीच आहे की आम्ही सगळ्या केसेस आम्ही कोर्टाकडे ट्रायब्युनल कडे किंवा हायकोर्ट कडे नेणे हा आमचा उद्देशच नाहीये कुटुंब व्यवस्थाला जपणं आणि कुटुंब व्यवस्था कशी सक्षम होईल हा आमचा उद्देश आहे ना अशा परिस्थितीमध्ये जेव्हा आम्ही त्या तिन्ही मुलांना बोलून घेतला आणि समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की आई इतक्या वाईट अवस्थेत जगते तुम्ही कमीत कमी एक एक हजार रुपये तर द्या तर त्या मुलाने आम्हाला सांगितलं की ठीक आहे आम्ही देतो आणि जेव्हा में मी पुढच्या महिन्यामध्ये ते बघितलं फॉलोअप करून की त्याने दिलं आहे का तर पैसे एका मुलाने आठशे रुपये एकदा अकाउंटला पाठवले आईच्या अकाउंटला आणि दोनशे रुपये पाठवले आणि एका मुलाने पाचशे रुपये पाठवले आणि मग आम्ही पुन्हा त्या तिन्ही मुलांना बोलवलं आणि आम्ही म्हटलं की तुम्हाला आई वडिलांच्या दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न नु। आहे आणि तिथे तुम्हाला आम्ही पैसे द्यायला सांगितले होते ते काही दुसरा उद्देश नाही आहे ना तर लहान मुलांचं म्हणणं होतं मी त्यांच्या सोबतच राहत नाही तर मी कशाला पैसे देणार आणि ज्यांनी पाचशे रुपये दिलं त्याचं म्हणणं होतं जेव्हा आईला जेवण बनवत होती जेव्हा तिला साहित्य लागायचं तेव्हा ती आमच्या रेशनमधून घेत होती म्हणून मी तिला पाचशे रुपये दिले म्हणजे तर आणि हे सगळं किती व्यवहाराच्या व्यवहाराच्या पातळीवरती पातळी ही हिंसा आहे ही भावनिक हिंसा पण आहे ना जी आई वडिलांना आतून तोडते म्हणजे शारीरिक हिंसा ती आपल्या शरीरावर जखम देते पण भावनिक हिंसा आपली जगण्याची क्षमता तोडते आणि आघात होतो आणि मग आपण म्हणतो की आपली मुलं माझी मुलं हे नातेसंबंध राहतच नाहीत उज्ज्वला त्यांनी आता आपल्याला सांगितलं की मुलांनी आई वडिलांची जबाबदारी घेतली पाहिजे त्यांचं पोषण केलं पाहिजे मुलांनी आई वडिलांनी आप जे आपल्याला योगदान दिले त्यांच्याशी जाऊन बोललं पाहिजे वेळ देत नाहीत एक एक वर्ष दोन दोन वर्ष मुलं आई वडिलांशी बोलत नाहीत एका आजीने तरी सांगितलं की मी जेव्हा माझा मुलगा दहावीला होता तेव्हा त्यांनी मला आई म्हणून हाक मारली होती मला आठवतही नाही की त्याने मला कधी आई म्हणून हाक मारली ही जी क्रुअलता आहे ही भयंकर पद्धतीची आहे आणि त्यांची काय अपेक्षा असते आई वडिलांची जेव्हा मी ह्या ठाणव केसेस मध्ये काम केलं तर काय हवं असतं त्यांना त्यांना फक्त एवढंच अपेक्षित असतं की मुलांनी जवळ यावं आई तू कशी आहेस बाबा तुम्ही कसे आहात असे प्रेमाचे दोन शब्द विचारावं एवढ्यामध्येच त्याने ते खूप समाधानी असतात की मुलगा मला विचारतो आर्थिक भाग हा तर फार पुढचा राहिला पण तुम्ही नातं मानून आपल्या प्रेमाचं नातं ते प्रेम तरी थोडस द्या तेही घडत नाही घडत नाही आणि मग ह्यातून त्यांना निराशा येते मग घराचा कुठला तरी एक कोपरा पकडायचा आणि त्या कोपऱ्यात बसून राहायचं मग ही जी मुलं आहेत ही ना इतर भावडा आहेत त्यांच्याशी बोलायला देत नाहीत कारण जर इतर, इतर भावंडांशी आई वडिलांचा संबंध जास्त प्रमाणात वाटतो तर कदाचित प्रॉपर्टी शेअर त्यालाच आई वडील देतील आम्हाला काहीच देणार नाहीये मग इतर भावंडांशी बोलायचं नाही नातेवाईकांशी बोलायचं नाही यातून मग त्यांना निराशा येते नैराश्य येतं उदासीनता येतं आणि मग जगण्याची क्षमता त्यांची कमी होते म्हणजे आपलं तर कोणीच राहिलेलं नाही आता आपल्या आयुष्यामध्ये काहीच शिल्लक नाही राहिलं आणि ही जी त्यांच्या मनात तयार होते भावना ती त्यांना तोडते खरे आणि ह्या अशा केसेस रोज ऐकणं आणि त्याच्यावरती आपण अभ्यास करून नी त्या नीटपणे सादर करणं मांडणं हे फार महत्वाचं असतं उज्ज्वला ते आत्ता गीता काही केसेस सांगितल्या त्या केसेसमध्ये त्यांची मुलं आहेत पण एकल महिला जर का असेल कदाचित ती परित्यक्ता असेल अविवाहित असेल त्यांच्यासाठी भरणपोषणाची काय व्यवस्था आहे त्याबद्दल कायदा काय सांगतो कायदा त्याच्याबद्दल थोडं सायलेंट आहे एकल महिलांसाठी वगैरे पण जसं मी सांगितलेलं आहे की ती सिंगल वुमन आहे आणि माझी जर प्रॉपर्टी माझ्या भाच्याला जाणार आहे तर माझ्या भाच्यावर मी ज्येष्ठ नागरिक कायद्यामध्ये ग्रँड चिल्ड्रन म्हणजे uh, जे प्रौढ नातवंड आहेत त्यांच्याकडून म्हणजे समजा म्हणजे आई वडील आता राहिलेले नाही आहेत मुलं त्यांचं निधन झालेलं आहे प्रौढ नातवंड आहेत त्यांच्याकडूनही उदरनिर्वाह मागू शकतात पण एकल महिलांचा तर आता खूप मोठा प्रश्न उपस्थित झालेला आहे पुन्हा मी सांगते आहे कायद्यामध्ये खूप स्पष्ट म्हणजे आहे की तुमची जी प्रॉपर्टी आहे त्याच्यामधून तुमचा उदरनिर्वाह होत नाही आहे किंवा तुमच्याकडे काहीही संपत्ती नाही आहे किंवा पेन्शन नाही आहे किंवा तुमच्याकडे काही इन्व्हेस्टमेंट नाही आहे ज्याच्यातून तुम्ही तुमचा उदरनिर्वाह करू शकता अशा परिस्थितीमध्ये तुम्ही म्हणजे पोटगीचा दावा करू शकता तर हे कंडिशन खूप इम्पॉर्टंट आहेत असं त्याच्यामुळे एकल महिला जर ती असेल आणि तिचे आई वडील स्वतःचे नाही आहेत आणि ती जर आपल्या भाच्यांवर किंवा भाचींवर जर अवलंबून आहे तर मग ह्या ज्येष्ठ नागरिक कायद्यामध्ये आणि प्रोवाइडेड ती ज्येष्ठ नागरिक आहे कारण ती पालक नाही आहे ती पालक नाही आहे साठ वर्ष पूर्ण झाल्यानंतर या पण जसं मी सांगितलं की कौटुंबिक हिंसाचाराचा कायदा आहे तर त्याच्यामध्ये पण ती हे करू शकते कारण सिंगल वुमेन जरी असेल तर ती एका सामायिक घरामध्ये राहते आपल्या इतर नातेवाईकांबरोबर ती राहत आहे मग तो भाऊ असेल कुटुंब हो तर त्यांच्याकडून पण ती उदरनिर्वाहाच हे करू शकते बरोबर कुठेतरी ही नाती विचित होत चाललेत की काय अशी भीती वाटायला लागते की ज्या आईवडिलांनी आपल्याला जन्म दिला त्याच आईवडिलांना पुढे जाऊन मुलं विचारणार नसतील म्हणजे पूर्वी असं म्हटलं जायचं ना की मुलं म्हणजे माझा म्हातारपणीचा आधार।, आधार तर असं प्रत्येक ठिकाणी घडतंच असं नाही हे दुर्दैवाने म्हणावं लागतं आणि म्हणूनच यासारखे के कायदे केले जातात की ज्याच्यामध्ये पालकांच्या भविष्याचा विचार हा करावा लागलं आता गीताताईने आपल्याला अनेक उदाहरणं सांगितले की ज्याच्यामध्ये शारीरिक हिंसा आहे भावनिक मानसिक वेगवेगळ्या प्रकारचा छळ घडत असतो पुनर्वसन हे किती प्रमाणात शक्य होतं आम्ही ज्या केसेसमध्ये काम केलेलं आहे त्याच्या आधारावरती आमचं म्हणणं आहे की पुनर्वसन शक्य आहे आणि ते घरातल्या आई वडील मुलं सुना ह्या सगळ्यांच्या हातात असतं तसं मी उदाहरण म्हणून तुम्हाला एक सांगते की आमच्याकडे आता सध्याच आम्ही एका पालघरच्या केसमध्ये काम केलं ज्यामध्ये ज्या ज्येष्ठ नागरिक होत्या ते दोघे होते नवरापैकी होते आणि त्यांना मुलगा होता तोही घटस्फोटीत होता आणि एका विवाहित महिलेला तिच्या तीन मुलांसह घरी घेऊन आला आणि त्यांच्यासोबत तो राहत होता आता हे जे घर होतं ज्या ज्येष्ठ नागरिक होत्या त्यांचे म्हणजे पती सरकारी नोकरी करून ते रिटायर झाले होते रिटायरमेंटचे सगळे पैसे आणि मुंबई शहरामध्ये एक त्यांचं झोपडं होत ते त्यांनी विकलं आणि हे सगळे एकत्रित पैसे टाकून पालघर जिल्ह्यामध्ये छोट्याशा गावामध्ये घर घेतलं आणि इथे हे राहत होते आता ह्या मुलाचं असं म्हणणं होतं की तुम्ही इथे नकार राहू तुम्ही मुलीकडे त्याची बहीण एक अजून होती, आ, होती।, होती। जी विवाहित होती आणि दुसरीकडे राहत होती तुम्ही बहिणीकडे जाऊन राहा इथे तुमची मला अडचण होते तुमच्यासोबत मला नाही राहायचं म्हणजे हे सुरुवात होती जसं मी आधी आपलं जी चर्चा झाली त्याच्यामध्ये म्हणाले की सुरुवात शाब्दिक होते आणि नंतर ती शारीरिक मध्ये कधी रूपांतर होतं ते आपल्याला कळत नाही मग हे हळूहळू त्याचं वाढत गेलं मग मा मारहाण करणं शिविगाळ करणं छोट्या छोट्या गोष्टीवरून त्यांना अपमानित करणं तुम्ही निघून जा तुम्ही माझ्यासाठी काय केलं हे घर माझ्या नावावरती करा हा त्याचा हट्ट आणि मग तो कधी कधी दगड वगैरे घेऊन असा मारायचा नंतर त्यांनी एक दिवस खूप त्यांना मारलं इतकं मारलं की शेजाऱ्याने त्याच्यामध्ये दखल दिली म्हणजे अडवण्यासाठी गेले तर त्यांनी तलवार काढली मारण्यासाठी शेजाऱ्यांना मग पोलिसांना बोलवलं गेलं आणि पोलिसांनी म्हणजे पोलिसांनी सांगितलं ह्या ज्येष्ठ नागरिकांना तुम्हाला जगायचं असेल ना तर तुम्ही इथे परत येऊ नका तुमच्या मुलीकडे जाणे तिकडे राहा hmm. आणि पोलिसांनी मुलीकडे नेऊन सोडलं आणि मुलीकडे ते दोन वर्ष राहिले मग मुलीकडे राहिल्यानंतर काय झालं त्यांच्या पुढे जाऊन पतीला दमा अस्तमा डायबिटीस हे आजार झाले आणि hmm. त्यांच्या छातीमध्ये पण एक गाठ आली तर मग त्या जे जे हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेत होत्या आणि ते कॅन्सरचं निदान झालं आता एक विवाहित मुलीचा एक परिवार आहे तिचे सासरे आहे आणि त्या परिवारामध्ये आपला आजारपण आहे खाण्यापिण्याचा बऱ्याच गोष्टी त्यांच्या समस्या होत्या ते कसं राहायचं तर त्यांना वाटायचं की जे आमचं जे हक्काचे पैसे होते ते आम्ही त्या घरात घातलेत आम्हाला जर तिथे राहायला मिळालं तर त्या घराचा एक कोपरा जरी राहायला मिळाला तर आम्ही तिथे का नाही जाऊन राहू शकत त्यांची मागणी होती आणि आमच्या वद, कामाबद्दल त्यांना कळलं होतं आणि ते आमच्या परेल ऑफिसला आलं त्या आल्यानंतर आम्ही त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं त्यांच्या मुलाला बोलून घेतलं मुलाचं असं म्हणणं होतं की मला काही करायचंच नाहीये मला जबाबदारीच घ्यायची नाहीये But... आणि घराचा कोपरा काय गेटच्या आतमध्ये मी आई वडिलांना घेणार नाही काय तुम्ही ठरवा तुम्हाला काय करायचंय कुठला कायदा ज्येष्ठ नागरिकांचा कायदा कुठला कायदा कायद्याशी काही संबंध नव्हतं म्हणजे त्यांची जी शाब्दिक भाषा होती ती भयंकर कायद्याखाली तुमच्या आई वडिलांना घेऊन जाणार आहोत त्यांनी आम्हाला सांगितलं जाऊ हो शकता तुम्हाला पर्याय आहेत तुम्ही हायकोर्टमध्ये मध्ये जा सुप्रीम कोर्ट मध्ये जा माझं काही म्हणणं नाही आहे पण मी आई वडिलांना इथे घेणारच नाही आहे मग अशा परिस्थितीमध्ये आमच्याकडे असं होतं की पालघर जिल्ह्यात जिल्ह्यातली ही पहिली केस होती आम्ही मुंबई शहर आणि उपनगर मध्ये काम करत होता पालघर जिल्ह्यामध्ये ट्रायब्युनलच कुठं ऑफिस आहे हे आम्हाला माहिती नाही इथून आमची सुरुवात होती मग आम्ही ट्रायब्युनलचा ऍड्रेस वगैरे मिळवला आणि त्या अजिंची केस तिकडे पालघरला जाऊन फाईल केली आणि ह्या केसमध्ये हिरिंग ज्या होत होत्या प्रत्येक हेअरिंगमध्ये आम्ही त्यांना त्यांची जी मागणी आहे भरण पोषणाचा आणि जो संरक्षणाचा मुद्दा होता त्यांचा ते सगळं मी मान करत होतो त्याच दरम्यान मुलगा तिकडे हेअरिंगला येतच नव्हता एकदाच तो आला आणि तिकडे सुद्धा जे डेप्युटी कलेक्टर केस मध्ये काम करत होते त्यांच्याशी पण तो ज्या आमच्या पद्धतीने आमच्याशी वागत होता तसाच त्याचा व्यवहार होता या केसमध्ये पुढे जाऊन असं झालं की आदेश आला आणि आदेशामध्ये आलं की मुलाने एक महिन्याच्या आत आपल्या परिवारासह दुसरीकडे जाऊन रावाने आई वडिलांना ते घर राहण्यासाठी द्यावं मुलाने ती ऑर्डर फाडून टाकली अच्छा मी मानतच नाही आदेशाला मग घर कसं खाली करणार ट्रायब्युनलचे जे आतापर्यंत आम्ही निर्णय बघितलेले आहेत बऱ्याच केसेस मध्ये जे निर्णय बघतो तो आणि पालघर केसमध्ये जो आम्ही आदेश होतात त्याच्यामध्ये स्पष्टता होती की ही अंमलबजावणीची जी प्रोसेस आहे जी करायची आहे ती पोलीस स्टेशन आणि पोलिसांनी आणि तहसीलदार कार्यालयाने करावी हा स्पष्ट लिहिल्यामुळे आम्हाला ते खूप सोपं झालं आणि तहसीलदार कार्यालय आणि पोलिसांच्या मदतीने ते घर खाली करून दिलं पण हे घर खाली इतक्या सहजासहजी नाही झालं म्हणजे जेव्हा घर खाली करायला जेव्हा हे तहसीलदार कार्यालयातले अधिकारी पोलीस स्टेशनचे अधिकारी जेव्हा गेले त्यावेळी त्यांनी त्या घराच्या गेट पासून सगळीकडे कडेला करंट सोडला होता की हे जे अधिकारी जेव्हा आत येतील तेव्हा त्यांना तो करंट लागला पाहिजे करंट ती वेळ यासाठी चांगले की लाईटच नव्हती इतर लोक सगळे आतमध्ये गेले होते आणि तो करंट नाही लागला मग ते लक्षात आलं की ह्या वायरी का टाकलेला आहे आणि सुरी घेऊन त्याने त्याही वेळी आत्महत्या करण्याची धमकी दिली म्हणजे मग पुन्हा आदेश आम्हाला दुसरा आणावा लागला म्हणजे त्या घरातून त्याला फोर्सफुली बाहेर काढलं गेलं पण हे जे आपण जेव्हा पुनर्वसन म्हणतो जेव्हा हा मुलगा निघाला आणि जेव्हा आई त्या घरात त्या मुलाचं सामान तिने बाहेर नेऊन ठेवलं आणि ते घर जेव्हा ते रिकाम्य झालं आणि त्यावेळेचा जो त्यांनी मोकळा श्वास घेतला होता त्यावेळेची जी त्यांची भावना ते त्यांचे जे इमोशन होते ते त्यांनी आम्हाला फोन करून शेअर केले होते की म्हणजे आपण म्हणतो ना की पाण्यात पडल्यानंतर एक काठीचा आधार किती मोठा असतो आणि ती जी भावना त्यांची ती खूप मोठी होती म्हणजे त्यांचे ते अश्रू त्यांची जी व्यक्त करण्याचा जो इमोशन्स होते ते खूप म्हणजे आम्हाला ते मोटिवेट करतात आमची ताकद काय काम करण्याची तर हे पुनर्वसन आमची ताकद आहे हे पुनर्वसनातून जो आम्हाला समाधान मिळतं ते खरं आमची तपस्या एक पूर्ण होते असं आम्हाला वाटतं आणि हे फार कठीण आहे पण म्हणजे आता गीता जी केस सांगितली त्याच्यामध्ये ट्रायब्युनलची भूमिका सुद्धा फार महत्वाची होती अत्यंत ते तर म्हणजे एक स्टॅट्युटरी बॉडी आहे आणि डेप्युटी कलेक्टरना ते पूर्ण म्हणजे तसे प्रकारचे त्यांना अधिकार दिलेले आहेत की या कायद्याची पूर्ण अंमलबजावणी त्यांच्या हातामध्ये आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्या अधिकारामध्ये खरं म्हणजे जसं आता गीता म्हणाली की स्पष्टता असणं खूप गरजेचं आहे की यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटलेला आहे किंवा यांना दहा हजार रुपये मेंटेनन्स आहे या पलीकडेही कारण आता कोर्टामधून जर एखादी आदेश जेव्हा मिळते ना तेव्हा त्याच्या अंमलबजावणीचा खूप मोठा प्रश्न उपस्थित कोणी करायचं हे कोणी करायचं कारण कसं आहे माहिती आहे हा आदेश घेऊन जर तुम्ही पोलिसांची मदत घ्यायला गेलात पोलिस म्हणणार आम्हाला कुठे काय सांगितलेलं आहे आदेशामध्ये आम्हाला अंमलबजावणी करायला सांगितलेले नाहीये असं तर मग आम्ही का करायचं असं त्याच्यामुळे जसं गीता म्हणाली हे खूप महत्वाचं आहे की पोलिसांचं तर हे पालघरमध्ये होतं म्हणून तहसीलदार कार्यालय आहे आपल्याकडे वॉर्ड ऑफिसरची मदत घेऊ शकतो आपण पोलिसांची मदत म्हणजे मुंबई शहरामध्ये तर ह्या सगळ्यांची मदत आपल्याला इथे बीडीओ असतात ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर्स असतात यांची मदत घेऊ शकतो आणि खरोखर कुठेतरी जेव्हा प्रॉपर्टीचा प्रश्न येतो तेव्हा हे तहसीलदार बीडीओ यांची मदत खूप होते कारण अल्टिमेटली म्हणजे ते ऑथॉरिटी आहेत बारु बारु तर स्पष्टता खूप महत्वाची आहे की कोणी अंमलबजावणी केली पाहिजे आणि जसं आता म्हणाली की तार लावली होती वगैरे कारण एका पब्लिक सर्व कोर्ट आहे हो। क्वा ज्युडिशियल बॉडी आहे एका कोर्टाच्या आदेशला अंमलबजावणी देत नाहीये त्याच्यामुळे तुम्ही डी रिलेक्शन ऑफ ड्युटी आहे आणि त्याच्यामध्ये तुमचं जर बघितलं तर पब्लिक तुम्ही त्यांचं काम करायला दिलं नाही म्हणून त्यांच्यावर पुन्हा कारवाई होऊ शकते तर म्हणजे ह्या केसमध्ये मुलावर तशी पण एक कारवाई करायला पाहिजे होती हे केस जी आहे ती या दोन ऑफिस मध्ये चालते ट्रायब्युनल आहे म्हणजे डेप्युटी कलेक्टरचं ऑफिस आहे आणि कलेक्टरचं ऑफिस आहे दुसरं एक असं आहे की याच बरोबर असं की खरोखरच म्हणजे असे ज्येष्ठ नागरिक असतील आणि त्यांना कोणाचाच आधार नाही आहे मग त्यांच्याकडे कायद्यामध्ये शेल्टर होमच एवढं काही म्हंटलेलं आहे त्याच्याबद्दल अजूनही मला असं वाटतं की काम करण्याची गरज आहे गीता ते या प्रकारच्या केसेस घडू नयेत आणि किंवा सर्वसामान्य नागरिकांमध्ये विशेषतः ज्येष्ठ नागरिकांमध्ये पालकांमध्ये या विषयाची जागृती व्हावी यासाठी स्त्रीमुक्ती संघटना काही कार्यक्रम घेत असते का हो आम्ही नक्कीच घेत असतो की जेव्हा आम्ही ज्येष्ठांच्या वरती जी हिंसा होते शारीरिक असेल शाब्दिक असेल मानसिक असेल किंवा भावनिक असेल ज्या हिंसा आम्ही बघतो तर त्याला धरून आम्ही आमच्याकडे येणाऱ्या केसेस असतील किंवा वस्ती पातळीवरती वेगवेगळ्या विभागामध्ये आम्ही ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी जाणीव जागृतीचे कार्यक्रम ठेवतो आणि जाणीव जागृतीच्या कार्यक्रमामध्ये आम्ही ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी जो हा कायदा आहे कायद्यामध्ये ते काय मागू शकतात आणि या कायद्याची ते कशी मदत घेऊ हो शकतात तर त्यांच्यावर जी हिंसा होत असते हो ती त्यांना माहितच नसतं की ही माझ्यावर हिंसा होते म्हणजे जे त्यांच्यावरती सोबत घडत असतं तर शारीरिक हिंसा कशाला म्हणतात शाब्दिक हिंसा कशाला म्हणतात भावनिक हिंसा कशाला म्हणतात जसं कायद्यामध्ये उज्ज्वला त्यांनी सांगितलं आपल्याला की नुकसान भरपाई मिळते तर हा जेव्हा शारीरिक हिंसा होते तेव्हा सुद्धा आपण मुलांच्याकडून ती नुकसान भरपाई घेऊ शकतो अशी छोटी छोटी माहिती जी असते आम्ही ज्येष्ठ नागरिकांच्या पर्यंत पोहोचवतो पण अजून हा कायदा पोचलेलाच नाही मुंबई शहरामध्ये राहून आम्हाला असं वाटतं की हा कायद्यात अवेअरनेस झालेला नाहीये कायदा जनसामान्यापर्यंत ज्येष्ठ नागरिकांच्या पर्यंत नाहीये तर ग्रामीण भागामध्ये त्याची अवस्था काय असेल विचार करा ग्रामीण भागामध्ये ज्येष्ठ नागरिकांना माहितीच नाहीये आपल्यासाठी हा कायदा आहे उज्ज्वला ते तुम्ही आणि गीता ताई अनेक वर्ष या क्षेत्रामध्ये काम करत आहात तर या प्रकारच्या तक्रारी ज्येष्ठांचा शारीरिक मानसिक छळ करणं हे फक्त उच्चभ्रू समाजात घडतं का अगदी सर्वसामान्य पातळीवर सुद्धा असं घडताना दिसत अशा प्रकारच्या तक्रारी पुढे येतात मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये कुठलाही इकॉनॉमिक स्टॅटर्न नाही फक्त एवढंच आहे की म्हणजे आपण म्हणतो की लोअर मिडल क्लास आहे तिथे कसं आहे की व्हॉयन्स खूप विजिबल असतं लोकांना दिसते आहे शेजाऱ्यांना कळते आहे असं मग अशा वेळेला एकतर ते स्वतःहून मदत मागतात किंवा कोणीतरी त्यांच्या मदतीला येतं उच्चभ्रू समाजामध्ये क्लोज मध्ये म्हणजे बंद भिंतीमध्ये ते होत असतं त्याच्यामुळे शेजाऱ्यांना माहिती नसतं बरेच आपण केसेस हल्लीच्या ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं असेल तर मोठ्या मोठ्या सोसायटी सोसायटीमध्ये जर आपण बघितलं तर म्हणजे त्यांची कुजलेली बॉडी सापडते आहे वास येतो आहे तेव्हा कळते आहे की त्यांच्याबरोबर म्हणजे कोणीच बघत नाहीये अशा वेळेला कुठे तक्रार झालेली नसते काही नाही कोणी त्यांना बघत नाही आहे रिपोर्टिंग जर तुम्ही मला विचारलं तर रिपोर्टिंग इथून होत आहे लोअर मिडल क्लास आहे किंवा जिथे मध्यम वर्गीय तिथून आणि ज्या लोकांना त्यांच्या हक्काची जाणीव आहे अशी लोक खरोखर पुढे येत आहेत आणि म्हणजे मी जसं मी म्हटलेलं आहे की ज्यांना खरोखरच स्वाभिमानाबद्दल माहिती आहे जगण्याच्या अधिकाराबद्दल माहिती आहे अशी लोक खरोखर पुढे येत आहेत असं आणि मला असं वाटतं की सगळ्या मुलांनी जबाबदारी घ्यावी आज गीता ताई जाधव आणि ॲडव्होकेट उज्ज्वला कद्रेकर आपल्याकडे आल्या आणि एकूण त्यांच्या सोबत झालेल्या चर्चेतना एक गोष्ट लक्षात येते की आपली कौटुंबिक जबाबदारी नैतिक त्याचप्रमाणे आर्थिक ही सुद्धा मुलांना समजावून देण्याची गरज निर्माण झालेली आहे हाही एक संस्कार फार महत्वाचा आहे हे या चर्चेच्या अंतिम म्हणता येईल तुम्ही दोघीही वेळात वेळ काढून इथे आलात आणि अतिशय उपयुक्त अशी माहिती आम्हाला दिलीत मनापासून आभार मानते धन्यवाद धन्यवाद श्रोते हो जपूया ज्येष्ठांना ही चर्चा आत्ताच आपण ऐकली सहभागी झाल्या होत्या ॲडव्होकेट उज्ज्वला कद्रेकर आणि समुपदेशक गीता जाधव सूत्रसंचालन केलं होतं नेहा खरे यांनी ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती